और अब वक्त आ गया है, इट्स 8:30। आई एम गोना रिवील हु इज इंडियाज फर्स्ट एंटरटेनर नंबर वन ओनली ऑन द फ्लिपकार्ट ऐप एंड द विनर इज युवराज और बाबा जैक्सन। बाबा जैक्सन, मुझे पता है कि इस वक्त हम सब अपने घर पे हैं। आई कांट कम एंड कॉन्ग्रेचुलेट यू इन पर्सन, पर ये मेरा पहला शो था जो मैं होस्ट कर रहा हूँ। ये पहले शो के विजेता आप हैं। यू हैव वन वन करोड़ रुपीज एंड मुझे पता है कि कितने परेशानी से आप गुजरे हैं। आई एम हैप्पी, आई फील ब्लेस्ड कि मैं आपको एक बार मिल चुका हूँ जहां आपने डांस किया। मतलब आप हफ्तों के लिए आप लगातार यू बीन गिविंग द बेस्ट परफॉर्मेंसेज। आई हैव टू से आपके बहुत फैंस हैं। विशिंग यू ऑल द बेस्ट माई फ्रेंड एंड गॉड ब्लेस। फ्लिपकार्टचा एंटरटेनर नंबर वन स्पर्धा जिंकणारा टिकटॉक स्टार बाबा जॅक्सन उर्फ युवराज सध्या चर्चेत आलाय। ही स्पर्धा जिंकल्यामुळे तो प्रसिद्ध झालाय असं नाही, तर तो आधीपासूनच सोशल मीडियावरील प्रचलित नाव आहे। इतकंच नाही तर अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन व टायगर श्रॉफ या मोठ्या कलाकारांना देखील त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत। मात्र युवराजचे वडील एक मजूर आहेत आणि घरांमध्ये टाईल्स लावायचं ते काम करतात। लॉकडाऊन दरम्यान फ्लिपकार्टने एंटरटेनर नंबर वन स्पर्धा सुरू केली होती, ज्यात प्रत्येक आठवड्याला एका विजेत्याला 10 लाख रुपये बक्षीस आणि मेगा विनरला 1 कोटी रुपये बक्षीस दिलं जाणार होतं। जोधपूर राजस्थान मधील युवराज सिंग म्हणजेच बाबा जॅक्सन म्हणून ओळखला जातो। टिकटॉकवर युवराजचे 10 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत। एका रिपोर्टनुसार युवराजने सांगितलं की त्याचे वडील मजूर आहेत आणि ते घरात टाईल्स लावतात। मला कोणी डान्स करायला शिकवलं नाही। एक सिनेमा रिलीज झाला होता मुन्ना मायकल, मी त्याला पाहून डान्स करायला सुरुवात केली। प्रभुदेवा हे माझं प्रेरणास्थान आहे। मी जे काही करतो आहे ते शिकायला मला फक्त 5 महिने लागले। अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन यांनी युवराजचा व्हिडिओ शेअर करत सांगितलं की आम्हाला विश्वासच बसत नाही, इतके मोठे सेलिब्रिटी आहेत ज्यांचे व्हिडिओ आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाहत होतो। आम्ही त्यांना पाहून त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करत होतो। मी अमिताभ सरांचं आभार मानतो की त्यांनी माझा व्हिडिओ शेअर केला आणि त्यावर कमेंटही केली। युवराजला बालपणापासूनच बॉक्सिंगची आवड होती, मात्र घरच्या परिस्थितीमुळे सर्व काही सोडावं लागलं। आई वडिलांचं स्वप्न त्याने इंजिनियर बनावं, पण काही महिन्यांपासून त्याला डान्सची आवड निर्माण झाली। मायकल जॅक्सन यांना पाहून त्यांच्यासारखा डान्स करण्याचा तो प्रयत्न करू लागला आणि एक मजुराचा मुलगा आज करोडपती झालाय। बहुत बहुत शुक्रिया आप लोगों ने जो मुझे प्यार दिया, जो मुझे इतना सपोर्ट किया, वो वोट्स बनके मेरे थ्रू आए।